मॉडर्नाच्या परवानगीची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाली, त्यामुळे फायझरला सुद्धा तातडीनं परवानगी मिळू शकते. केंद्राची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरची बोलणी यशस्वी झाली तर कंपनीला डीसीजीआयकडे अर्ज करावा लागेल. मंजुरीनंतर मॉडर्नाप्रमाणे फायझर सुद्धा अमेरिकेतून आयात केली जाईल. सध्या भारतात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक आणि मॉडर्ना या 4 लसी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात लस आणण्यासंदर्भात जॉन्सन अँड जॉन्सनची केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं कंपनीकडून कळत आहे. या लसीचा सिंगल डोस भारतीयांसाठी कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यावा यासह इतर तांत्रिक बाबींवर सुद्धाही बोलणी सुरू आहे, त्यामुळे लवकरच भारतात आणखी एक लस उपलब्ध होऊ शकते. ॲस्ट्राझेनेकाची लस ही कोरोनावर सर्वाधिक प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. या लसीच्या 2 डोसमधलं 11 महिन्यांचं अंतर हे सर्वाधिक परिणामकारक आहे, तर या लसीचा 3रा बूस्टर डोस ही परिणामकारकता आणखी वाढवतो असं अभ्यासात नमूद करण्यात आलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या काही संशोधकांनी हा निष्कर्ष काढलाय. भारतात हीच लस कोविशिल्ड या नावानं दिली जाते. मुंबईतल्या कांदिवलीमधल्या बोगस लसीकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. बोगस लसीकरणात बडे मासे आहेत, एकालाही सोडू नका अशा कडक शब्दात हायकोर्टानं पोलिसांना आदेश दिलेत. हे प्रकरण गंभीर आहे, कदाचित बडे मासेही गळायला लागतील, पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशा शब्दात कोर्टानं पोलिसांना बजावलंय. देशात आतापर्यंत 60 वर्षांवरील 49% नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे. तर 18 ते 44 वयोगटातील 15% नागरिकांना पहिला डोस दिलाय. दुसरीकडे 45 वर्षांवरील 42% नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान 21 जून ते 28 जून या काळात दररोज सरासरी 57 लाख नागरिकांचं लसीकरण होत आहे. राज्यभरात मागच्या 24 तासात 8623 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर 8085 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. 231 कोरोनाबाधित रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येतला फरक हा काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेनं कोरोनाबाधित मुलांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. कोरोनाबाधित मुलांची सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा 3 गटात वर्गवारी करण्यात आली आहे. ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, अंगावर चट्टे उठणं, ताप नाही पण अन्य लक्षणं दिसल्यास दवाखान्यात तसंच ओपीडीमध्ये पॅरासिटामॉल देऊन उपचार करावेत, मात्र अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल्स देऊ नयेत असं IIPच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर भारतीयांना आता या 9 देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका, तुर्की, केनिया, मॉरिशस, सौदी अरब, झांबिया, टांझानिया, युक्रेन, अर्मानिया या देशांमध्ये आता प्रवास करता येऊ शकतो. सांगली जिल्ह्यात मिरजेच्या किल्ला भागातल्या हिंदुस्तान एजन्सीज अँड बिल्डिंग या दुकानासमोर ठेवलेल्या 15 ऑक्सिजन सिलेंडरच्या मोकळ्या टाक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. मध्यरात्री ही घटना घडली. दुचाकी गाडीवरून या टाक्या चोरट्यांनी लंपास केलेल्या आहेत. ही चोरी CCTV कॅमेऱ्यात चित्रित झाली. मिरज शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 12वीचा निकाल 31 जुलैपर्यंत लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत, पण मूल्यांकन कसं करायचं हेच ठरलेलं नाही. मग महिन्याभरात निकाल लावणं राज्य शिक्षण मंडळाला शक्य नाही असं स्वतः प्राध्यापकच म्हणतायत. शालेय शिक्षण विभागानं अजूनही मूल्यांकनाबाबत निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शिक्षण विभागाला मुलांच्या भवितव्याची काळजी आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो. मुंबई युनिव्हर्सिटी लवकरच मराठीत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या कॉमर्सचे विषय सुद्धा संशोधनासाठी उपलब्ध असतील. तसंच ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध असणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण परिषदेची बैठक झाली, त्यात हे महत्वाचे मुद्दे पास करण्यात आले. केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील योजनेअंतर्गत राज्यातील 3 महाविद्यालयांना संशोधनासाठी निधी मिळालाय. मुंबईतल्या झेवियर्स कॉलेज, रुईया महाविद्यालय आणि पुण्यातल्या गणेश खिंड इथल्या मॉडर्न महाविद्यालयांची या योजनेमध्ये निवड झाली आहे.
मारहाण प्रकरणी रिक्षा चालकाने आमदार अंबादास दानवे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी दुपारी औरंगाबादच्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षा चालक अजय जाधव यांना मारहाण केली होती. चूक नसताना आमदारांनी पोलिसांसमक्ष आपल्याला मारहाण केली असा आरोप त्यांनी केलाय. मुंबई पोलिसांनी एका महिलेला 2 किलो चरससह अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पकडलेल्या चरसची किंमत जवळपास 40 लाख रुपये इतकी आहे. कुरार पोलिसांनी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिला लता प्रसाद यादव यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. लोकल किंवा मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या वस्तू मोठ्या प्रमाणात चोरीला जात असतात. गेल्या 5.5 वर्षात मुंबई लोहमार्ग पोलीस हद्दीत मोबाईल पाकिट, सोनं, लॅपटॉप इत्यादी वस्तू असा 214 कोटी किमतीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचा मुद्दा समोर आलाय. आजवर पोलिसांनी 172 कोटींचा मुद्देमाल प्रवाशांना परत केलाय. 2021 मध्ये 2508 चोऱ्या झाल्यात, त्यामधून 928 गुन्हे उघडकीस आले. एसटी महामंडळानं मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही वाढ प्रति किलोमीटर 2 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. नवीन दरवाढ ही 1 जुलैपासून लागू केली जाणार आहे. वाढत असलेल्या डिझेलच्या दरामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे, त्यामुळे मालवाहतुकीचे दर वाढवण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो 1 प्रवाशांच्या सोयीसाठी 1 मुंबई स्मार्ट कार्ड सेवेत आणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता कोविड काळात प्रवाशांना रांगेत उभं राहण्याची गरज नाही. मुंबई मेट्रो 1 ॲक्सिस बँक रुपे यांनी हे कार्ड लॉन्च केलंय. विनासंपर्क कॅशलेस प्रवासासाठी हे कार्ड डिझाईन करण्यात आलंय. मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे. 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे हा शुल्क आकारला जाईल. कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर पाणीपट्टीतील वाढीला सत्ताधारी आणि विरोधकांनी रोखून धरलं होतं, मात्र आता पालिका प्रशासनानं अग्निसुरक्षा कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. ठाण्यातल्या नागरिकांना 500 चौरस फुटाच्या घराला करमाफी देण्याचं आश्वासन सत्ताधारी शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत केलं होतं, मात्र अजूनही करमाफी न मिळाल्यामुळे पालिका मुख्यालयासमोर ठाणे वेलफेअर सोसायटीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. हातात बॅनर घेऊन आंदोलन करत लवकरात लवकर ठाणेकरांना करमाफी लागू करण्याची मागणी यावेळी केली, नाहीतर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. जळगाव शहरातील बैरामपेठेतील महाराणा प्रताप चौकात माजी महापौर भारती सोनवणे यांच्या घराजवळ महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे. JCB द्वारे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असताना अतिक्रमण बांधकामाची जमीन खचल्यानं इमारत JCB मशीनवर कोसळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र इमारत कोसळल्यानं मोठा वाद झाला. भारतीय स्टेट बँकमधून 1 जुलैपासून खातेदारांना महिन्यातून केवळ 4 वेळा मोफत पैसे काढता येतील. त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना 15 रुपये अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय प्रत्येक खातेदाराला वर्षाला फक्त 10 पानी चेकबुक मिळेल. त्यापेक्षा जास्त म्हणजेच 25 पानी चेकबुक हवं असेल तर 75 रुपये अधिक GST असं शुल्क आकारण्यात येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 4 कोऑपरेटिव्ह बँकांना दंड ठोठावलाय. यात सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचा सुद्धा समावेश आहे. सारस्वत बँकेला 25 लाखांचा दंड ठोठवण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे ठेवींवरील व्याजदर न राखण्यासह इतर विविध कारणांसाठी 4 सहकारी बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. इंग्लंडनं युरोचषक फुटबॉल स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. रहीम स्टर्लिंग आणि हॅरी केनच्या गोलमुळे इंग्लंडने जर्मनीचा पराभव केलाय. 1966 नंतर प्रथमच इंग्लंडनं जर्मनीला पराभूत करत इतिहास घडवलाय.
आयपीएल मध्ये दोन नवीन संघ येणार आहेत, यातली एक टीम अहमदाबादची असू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। या दोन नव्या टीम्स मधून बीसीसीआय तब्बल 5,800 कोटी कमवण्याचा अंदाज आहे। नव्या टीमची बेस्ट प्राइस सुमारे 1,800 कोटी रुपये असू शकते, पण लिलावात 2,200 ते 2,900 कोटींपर्यंत हे मूल्य जाण्याची शक्यता आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।